म्हणजे अजून लोकसभा निवडणूक सुद्धा जाहीर झालेली नाही, पण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे रणधुमाळी मात्र रंगलेली आपण बघतोय. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या अनेक फेऱ्या या पार्श्वभूमीवर झालेल्या आहेत, पण अद्यापही जागा वाटप निश्चित झालेलं नाही. काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचंच समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या वाटाघाटींना वेग आला आहे. मात्र जागा वाटपाचा तिढा काही सुटता सुटत नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे जागा वाटपाचा पेच निर्माण झाला आहे. खरं तर प्रादेशिक पातळीवर जागा वाटप करण्याचा निर्णय इंडिया आघाडीनं घेतला होता, मात्र काही जागांवरून रस्सीखेच सुरू असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी त्याची जाहीर वाच्यता केली आहे. म्हणजे 48 जागांपैकी 15 जागेवरती यांची भांडणं चाललेली आहे. आणि दर दिवशी गेल्या 4 दिवस वर्तमानपत्रात टीव्ही सगळे चाललेले आहेत की वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्यात हेच कळत नाही. ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली. मी आपल्याला सर सांगतो की आम्ही अजून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतल्या वादावर भाष्य केलं असलं तरी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार नसल्याचं स्पष्ट केलंय. एकीकडे आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून वाद असल्याचा दावा केलाय, तर दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी त्याचं खंडन केलंय. प्रकाश आंबेडकर जी बाळासाहेब आंबेडकर, माननीय शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे हे बसून चर्चा करणार आहेत उद्या. आणि अशा प्रकारे कोणतीही जी भूमिका आहे की ज्याच्यामुळे या संविधानाच्या शत्रूंना, जे देशाचे शत्रू आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांना मदत होईल अशी कोणती भूमिका आंबेडकर घेणार नाहीत किंवा आम्ही ते घेणार असतो. बुधवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होऊ घातली आहे. याच बैठकीत जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केली आहे. 6 तारखेलाच ते मीटिंगला येणार आहे, त्यामुळे 6च्या मीटिंगमध्ये उद्धव ठाकरे जी आहेत, शरद पवार जी आहेत, आमच्याकडून बाळासाहेब थोरात जी आहेत, त्यामध्ये ती चर्चा होईल. त्याच्यामुळे मला आता ती चर्चा या ठिकाणी करावी असं मला वाटतं. महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या या सुंदोपसुंदीवर भाजपनं शरसंधान केलंय. खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर हे चालणारे लोक असतील, अगर मान सन्मान ठेवायचे असतील तर प्रकाश आंबेडकरजींना 12 सीट देऊन मान सन्मान दाखवा ना. 4 ते 5 सीट देऊन कशाला त्यांचा अपमान करताय? हिंमत असेल तर 12 सीट देऊन दाखवा. महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या अनेक फेऱ्या झाल्या, मात्र जागा वाटपावर एकमत काही होऊ शकलं नाही. अशातच प्रकाश आंबेडकर कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.